हरि ओम श्री राम अमर। मी प्रभाकर सिंह भावकर, नाना चौक उपासना केंद्र। मी माझा अनुभव सांगत आहे। अनुभव 2008 चा आहे। माझी सुनबाई बाळंतपणासाठी सिल्वासाला गेली होती। सिल्वासा हे महाराष्ट्र आणखी गुजरात या सीमेवरच आहे। आणि तिचा फोन आला की डॉक्टरने उद्या ऍडमिट व्हायला सांगितलं, त्यासाठी मुलगा रात्री गेला। सकाळी त्याला आम्ही विचारताना डॉक्टर म्हणजे काय नाही, असू दे तुझं बारीक बारीक कळ आहे म्हणून काय नाही। नंतर 11 सुमारास फोन आला की डॉक्टर म्हणजे काय नाही, आपण संध्याकाळी 5 बोलू। पण प्रश्न असा पडला डॉक्टरला की घरी येऊन बसता एवढा डॉक्टरचा परत फोन आला आणि त्याने सांगितलं ताबडतोब ऍडमिट व्हा आणि सिझरिंग करून पाहतून घालत होते। आणि त्यावेळी जे पाहिलं ना तेव्हा ते नाळ पिंडाच्या गळ्याभोवती घुरपटलेली होती आणि जवळजवळ जीव आहे की न अशा स्थितीत मुलगी नाच जन्माला आली। आता प्रश्न इथे पडतो, ता जी डॉक्टर सांगते की आत्ता नको 5 आणि ती परत नंतर फोन करून बोलवते, मला डॉक्टर पण बापू भक्तच आहे। त्यामुळे काय झालं की बापूनेच ही कृपा केली आणि माझ्या नातीला ही दुनिया दाखवली। हरिओम श्रीराम अंबर।